भगवान श्री मुंगसाजी महाराज यांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या दारव्हा तालुक्यातील धामणगाव येथे आमदार संजय राठोड हे गुरुवारी दिनांक 30 जून रोजी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहे. आमदार राठोड हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर गुवाहाटीवरून थेट धामणगाव येथे पोहोचत असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धामणगाव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांची स्वयंभू समाधी असलेले मुख्य दरबार, चिंच देवस्थान, श्रीराम मंदिर अशी धार्मिक स्थळे आहेत. आमदार संजय राठोड हे यांनी विशेष प्रयत्नांतून येथील विकास कामांसाठी 35 कोटींचा विशेष निधी मंजूर करून घेतला. या निधीतून पहिल्या टप्प्यात भक्तिनिवास, दिंडी मार्ग, जोड रस्ता, सभागृह, भोजन सभागृह अशी विविध कामे करण्यात आली. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी 30 जून रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमित्त सकाळी 9 वाजता भगवान श्री मुंगसाजी महाराज समाधी उत्थान सोहळा, 10 वाजता भजन सम्राट अनुप जलोटा यांचा भक्ती संकेताचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता आमदार संजय राठोड व मान्यवरांच्या उपस्थितीत माऊली सागर भक्तिनिवास व इतर विकास कामांचे लोकार्पण सत्कार सोहळा आणि दुपारी 3 वाजतापासून महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून अंदाजे 30 ते 35 हजार नागरिक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आमदार संजय राठोड यांचे 30 जूनला जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असून ते थेट भगवान मुंगसाजी माऊलींच्या दरबारात येत आहेत. येथे ते उपस्थित नागरिकांशी संवाद साधून भूमिका मांडणार आहेत, त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.